सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मला पाटणात संपूर्णपणे शिवेंद्रराजे भोसले यांचा हात असून त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केल्याचा मोठा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय. साताऱ्यात आज शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केलेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतूनच विरोधकांना मदत होते याची खंत बोलून दाखवली. तसंच राष्ट्रवादीच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. पाहूयात. शशिकांत शिंदे पडला त्याला 100% शिवेंद्रराजे जबाबदार आहे हे मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतो आणि याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे हे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता तुम्ही कुटुंबातल्या कार्यकर्त्याला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर ते पण चुकीचं आहे. आज मला सांगावंच वाटतं विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या कार्यकर्त्यामध्ये बऱ्याच चर्चा होत्या की तुम्हाला खिंडीत घ्या तरीसुद्धा तो पराभव मी दिलदारपणे स्वीकारला. मग थोडक्या मतामधून मी गेलो सगळी शक्ती वापरली असताना सामान्य जनता मागं होती कार्यकर्ता मागं होता म्हणून मी त्या ठिकाणी तडलो गेलो असो असो तो पण स्वीकारल्यानंतर परत दुसऱ्या वेळेला तीच पुनरावृत्ती होते यासारखं दुर्दैवानं. आणि जी लोक विरोधात काम करतात ते तुमच्या पॅनलमध्ये बसतात आणि जे पक्षाचे एकनिष्ठ राहतात त्यांना तुम्ही सहकार्य करण्याची भूमिका करत नाही ही चौकट आजही मला कळली नाही. खरं म्हणता तर निवडणुकीचं हे निमित्त आहे. मी आज पक्षाच्या जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना सांगणार आहे की शेवटी निर्णय आपण घ्यायचा आहे. मी माझी भूमिका मांडलेली आहे. मला एकच कळतं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायत जो सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आहे तो ठेवण्याच्या संदर्भातला कुठेतरी चर्चा निर्णय घेणार आहे काय तो घेणं गरजेचं आहे. मग काय पॉलिसी ठरवायची ती आत्ता ठरवा किंवा परत जिल्हा बँकेची पुनरावृत्ती पुढे होऊ नये ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि मी स्पष्ट शब्दात सांगतो की जिल्हा बँकेच्या निवडणुकीला राजकारण झालं 100% झालं. काही लोकांना पाडण्याच्या संदर्भातला निर्णय झाला 100% झाला आणि त्याच संदर्भामध्ये जिल्ह्यातल्या असलेल्या सर्व लोकांनी काही लोकांनी मदत केली काही लोकांनी अप्रत्यक्षपणाने संदर्भामध्ये आम्ही एवढ्या चौकटीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं. ज्यावेळेला तुम्ही बँकेमध्ये पक्षविरहित विचार करता राजकारणविरहित विचार करता मग त्यावेळेला आमच्याच वेळेला फक्त पक्षाचा विचार का केला गेला याचं उत्तर मला निश्चितपणाने देण्यात येतं. आणि तसं जर असेल तर मग सगळीच मतं आपली आहेत तर उदरला जे लोकसभेला पडलेच नसेल एवढी आणि एवढं जाऊन द्या ज्यांना आम्ही विरोध केला असं दाखवलं गेलं त्या उदयनराजेंना तुम्ही पॅनलमध्ये घेतलं. आता ते घेत असताना पहिले आपण रोज वर्तमानपत्रामध्ये एकमेकांवर आग पकड करत होता असं अचानक काय झालं का महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या नेत्याची जादूची काडी का फिरली गेली की ज्याच्यामुळे हे आपण पॅनलमध्ये घेऊन बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला गेला. मग एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन बिनविरोध होता आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्याशी वाद आहे त्याला घेऊन तुम्ही बिनविरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यावर 5 वर्ष ज्यांनी चांगल्या प्रकारचा संबंध ठेवला त्याला पाडण्याच्या संदर्भात किंवा त्याला न येऊन देण्यासाठी प्रयत्न करता एवढं राजकारण कळण्यासारखे आम्ही पुढे नाही. फक्त एकच होतं उघडपणाने सांगितलं असतं तर मला पटलं असतं परंतु फसून त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केला गेला हे चुकीचं आहे. माझ्याबरोबर कोण असतं कोण नसतं कोणाचं मी ऐकतो मी आजही सांगतो जावली तालुक्यामध्ये मी हस्तक्षेप केला नव्हता परंतु निवडणुकीच्या माध्यमातून कोरेगाव मतदारसंघातून मी उभा राहिलो असतो तर कोरेगावची किंवा जावलीतली एक जागा माझ्या पक्षाची कमी होईल म्हणून मी कोरेगावला तिथे आणि जावलीमध्ये मी 10 वर्ष नेतृत्व करतो. ठरलेलं होतं की सहकारामध्ये जिथे जिथे जी मंडळी आहे त्यांनी तिथलं नेतृत्व करावं. आता ते ठरलेलं असताना त्याला छेद देण्याचा प्रयत्न का झाला. काही लोकांना असं वाटतंय की उद्या मी जावली आणि सातारामध्ये तिचा हस्तक्षेप करून वेगळा विचार करतो काय. मला पक्षाने एवढं दिलं की विधानसभेला पडल्यानंतरसुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी आणि सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधान परिषदेमध्ये संधी दिली. मला 4.5-5 वर्ष आहे. माझं कर्तव्य आहे की माझा पक्ष या जिल्ह्यामध्ये वाढला पाहिजे. माझा वैयक्तिक स्वार्थ काय नव्हता
परंतु